नमस्कार, मी रोहिणी दिंडे। आज आपण सिमिलॅरिटी मॅथ्स 2 मधलं लेक्चर सेकंड बघत आहोत। तर ते लेक्चर कसं होते तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि यालाच शॉर्ट मध्ये BPT असं म्हणतात। तर आता याचं स्टेटमेंट नेमकं काय आहे हे बघूयात आणि ही जी काही कन्सेप्ट आहे बीपीटी नेमकी काय आहे यानंतर ह्याच्यावरती लगेच काय करूयात आपण एक्झाम्पल बघूयात। तर बघा काय सांगतं बीपीटी हे, तर इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल। आता इथं तुम्हाला ट्रायंगल दिसतोय बघा, ए बी सी आहे, हा ट्रायंगल आहे। या ट्रायंगलला एक जी काही लाईन आहे, समजा मी सध्या लाईन एल म्हटले इथं, ही लाईन काय आहे पॅरलल। बघा इफ अ लाईन म्हणजे लाईन एल, इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलची एक बीसी साईड आहे बघा, याला ही काय आहे पॅरलल, अँड इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन अ टू डिस्टिंक्ट पॉइंट। आता ही जी का आहे एका बाजूला पॅरलल आहे आणि दुसऱ्या राहिलेल्या त्रिकोणाच्या ज्यात दोन बाजू आहेत, म्हणजे बाजू कोणती म्हणजे साइड तुमची ए बी आणि ए सी, याला टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये काय होतात इंटरसेक्ट होतं, म्हणजे पॉइंट हा तुमचा डी आणि हा पॉइंट ई, ह्या साइड ए बी साइड वरती पॉइंट डी ला इंटरसेक्ट होते आणि ए सी साइडला ट्रायंगलच्या ई ह्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते लाईन, ठीक आहे। तर अशा वेळी बघा देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन अ सेम प्रपोर्शन, त्यानंतर ही लाईन आहे ती ह्या ज्या काही साइड्स आहेत त्यांना डिवाइड सेम प्रपोर्शन मध्ये होते। म्हणजेच हा बीपीटी थेरम काय सांगतोय बघा, हा बीपीटी थेरम हा याच्यावरती अप्लाय होत असताना कसा होणार आहे, तर एडी म्हणजे हे बघा हे अंतर जे काय आहे हे एडी अपाऊंडला काय घ्यायचं हे डी बी, मग डी बी म्हणा किंवा बी डी म्हणा, ठीक आहे। काय होणार इथं बी डी इज इक्वल टू ए ई, आता ए न वरती इथं स्टार्ट केलंय बघा, ए डी या बाजूला ए न स्टार्ट केलंय तर इथं ए ईच घ्यायचंय, सीई घ्यायचं नाही, म्हणजे इथं काय होणार इथं पहिला वरती ए ईच येणार आणि अपाऊंडला काय होणार इथं तुमचं नेक्स्ट काय होईल एकतर सीई म्हणा किंवा ई सी म्हणा, म्हणजेच काय झालं हे ई सी। हा काय झाला बघा आपला बीपीटी थेरम। आणि ह्या बीपीटी थेरम सारखाच अजून एक प्रॉपर्टी आहे ती थ्री पॅरल लाईनची आणि ती सुद्धा अप्लाय करताना या पद्धतीनेच करायची आहे। ती कन्सेप्ट फक्त तुम्हाला मी जाता जाता सांगेल, समजा लाईन एक ही आहे, समजा यल आहे, यम आहे आणि लाईन यन आहे, ठीक आहे। याला या पद्धतीनं आपण काय केले इंटरसेक्ट केले, इथं पॉइंट समजा तुम्हाला दिला ए बी सी डी ई आणि इथं दिलाय हा यफ दिलाय, ठीक आहे। तर इथं सुद्धा बघा प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन अप्लाय करताना ए बी अपाऊंडला बी सी आणि डीई अपाऊंडला ई एफ या पद्धतीने इथं अप्लाय करायचं आहे। तर याच्यावरती बघा आपण काय करूयात एक्झाम्पल बघूयात। फक्त अजून एक इन्स्ट्रक्शन बघा, समजा ही डायग्राम तुम्हाला मी प्लेन दिले, काय काय वेळी असे सुद्धा डायग्राम देतील तुम्हाला, समजा या पद्धतीनं ट्रायंगल आहे आणि इथं ही लाईन पॅरलल दाखवतील, म्हणजे समजा हा ए बी अँड सी, हा डी पॉइंट आणि हा ई पॉइंट आहे, तर हा डीई बघा पॅरलल टू काय आहे ए सी ला आहे। तर लक्षात घ्या समजा मी या बी पॉइंट पासून रेशो द्यायला चालू केला, काय केला बी डी, बघा इथं कसं होणार बी डी अपाऊंडला ह्याचीच बाजू कोण आहे तर डी ए घ्या इज इक्वल टू, आता इथून या साईडला स्टार्ट कुठून केले बी पासून केले, तर इथं काय करायचं ह्या बी पॉइंटनं तिकडे यायचंय, म्हणजेच काय होणार बीई बीई अपाऊंडला काय होणार ई सी होणार, ठीक आहे। बघा मी काय म्हटलं, दरवेळी तुम्हाला या पद्धतीनं पॅरल लाईन दिसेल असं नाही, दिसताना अशी दिसेल किंवा ह्या ए बी ला सुद्धा इकडे पॅरल तुम्हाला दिसेल, त्यावेळी अप्लाय करताना व्यवस्थित तुम्ही केलं तरच तुमचं आन्सर प्रॉपर येणार आहे। तर याच्यावरती आपण एक एक्झाम्पल बघूयात, बघा आता आपण एक्झाम्पल बघूया काय दिलं आता एक्झाम्पलमध्ये, इन ट्रायंगल ए बी सी, ए बी सी डी पॅरलल बी सी, ठीक आहे। इफ बघा डी बी इज इक्वल टू, डी बी इज इक्वल टू काय दिलंय 5.4 दिलंय, व्यवस्थित जे दिलेलं आहे तेच व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या। एडी इज इक्वल टू 1.8 एडी इज इक्वल टू 1.8 सेंटीमीटर, त्यानंतर ई सी
दिले 7.2 सेंटीमीटर देन फाइंड एई आणि हे आपल्याला काय करायचं आहे ए पासून ई पर्यंतचं अंतर काय करायचं आहे फाइंड करायचं आहे ठीक आहे मग इथं जो काय आहे हा क्वेश्चन मार्क आहे आता बघा तुम्हाला दिलेले ह्याच्यावरून काय दिले ही जी काय डीई आहे ती बघा जी काय ट्रायंगल आहे ट्रायंगलच्या वन साइडला ती जी काय आहे लाईन ती कशी आहे पॅरलल आहे ठीक आहे त्यामुळे काय होणार आहे बघा इथं आपला बेसिक प्रोपोर्शनलिटी थेरम अप्लाय करून याचा आपण आंसर काढू शकतोय मग आता काय करायचं बघा कधीही लक्षात घ्या मॅथ्स टू मध्ये कंपल्सरी पहिल्यांदा तुम्हाला गिवन जे काही डाटा दिलेला आहे हा व्यवस्थित प्रॉपर लिहून घेत जावा ट्रायंगल मध्ये इंट्रायंगल एबीसी बी पॅरलल बीसी तुम्हाला ह्या ज्या काही कन्सेप्ट दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यानंतर काय करायचंय बघा हे झाल्यानंतर काय होणार आहे मी इथं डायरेक्ट बघा एडी बघा हे ए डी अकाउंटला काय येणार तुम्ही सांगा एकतर डी बी म्हणा किंवा बी डी म्हणा त्याचा मिनिंग काय झाला तोच झाला मग अपाउंटला काय होणार बघा इथं बी डी इज इक्वल टू ए ई ठीक आहे ए ई अपाउंटला काय होणार ई सी ज्या ज्या व्हॅल्यू माहित आहेत त्या त्या व्हॅल्यू आपण व्यवस्थित पुट करायचा त्याचबरोबर मॅथ्स टू मध्ये सगळ्यात महत्वाचं रिझन लिहायला विसरायचं नाही तर इथं बघा हे कुणाच्या बेसिसवरती तुम्ही हे जे काय रेशो घेतलाय प्रपोर्शनलिटी एकमेकाला घेतले हे कशाच्या बेसिसवरती घेतले याचं रिझन काय तर बेसिक प्रपोर्शनलिटी थेरम मग सध्या मी शॉर्ट मध्ये बी पी टी इथं लिहिली म्हणजेच काय बेसिक प्रपोर्शनलिटी थेरम व्हॅल्यू माहिती आहेत ते आपण पुट करूया 1.8 अपाउंटला काय होणार इथं बघा 5.4 इज इक्वल टू ए ई आपल्याला माहित नाही ती तर काढायचीच आहे आणि ही जी काय ई सी दिले किती दिले 7.2 कॅल्क्युलेशन करताना बघा जर समजा इथं जर सिम्प्लिफाय तुम्हाला करायचं असेल इथं सुद्धा करू शकताय कधी लक्षात घ्या हा वरती जो काही पॉइंट हा पॉइंट आहे पॉइंट नंतर एक घर आहे इकडे बरोबर त्याचबरोबर इथं सुद्धा तीच कन्सेप्ट आहे तर या पॉइंटला हा पॉइंट इथं घालवला तरी सुद्धा चालेल नंतर काय होणार बघा इथं 18 3 54 त्यामुळे इथं तीनचा भाग लागलाय नेक्स्ट काय होणार बघा वरती 1 राहिलंय अपाउंटला 3 इज इक्वल टू ए अपाउंटला 7.2 आता काय होणार बघा हे 7.2 इकडं काय आहे डिवाइडला आहे ते इकडे काय होणार याला मल्टिप्लाय म्हणजेच होणार 7.2 इंटू 1.3 इज इक्वल टू काय होणार ए ई ह्या 3 ने ह्या 7.2 ला तर डिवाइड करूया काय होणार बघा 3 2 6 रिमेनिंग काय राहिलं 1 राहिलं हा पॉइंट आहे तो मी आहे असं दिला आणि आता काय होणार 3 4 12 म्हणजेच काय होणार 2.4 आन्सर ई 2.4 इज इक्वल टू ई आणि हे आपलं काय झालं फायनल आन्सर झालं पण मॅथ्स मध्ये बघा बाकीचे युनिट तुम्हाला काय दिले सेंटीमीटर सेंटीमीटर तर मायनर म्हणजे इथं अर्धा मार्क्स सुद्धा तुमचा जाऊ शकतोय तर युनिट मोस्ट इम्पॉर्टंट आहे म्हणून बघा एई इज इक्वल टू 2.4 सेंटीमीटर या पद्धतीने त्याचं काय द्यायचं युनिट द्यायचं फायनल आन्सरला ठीक आहे तर या पद्धतीने बघा हे बीपीटी थेरम आहे त्याचबरोबर 3 पॅरलल लाईन सुद्धा तुम्ही रेशो वगैरे त्या पद्धतीनेच घ्यायचं आहे तर बाकीचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही सॉल्व करा कोणता प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर नक्की आम्हाला कळवा तर तुम्हाला आमचा हा जो काही व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट्स करा थँक्यू सो मच